तर आपल्याला राम अवतार प्रभु रामचंद्राचं अवतार कार्य पाहणं गरजेचं आहे। शांत बसा। श्री शुक वाच कटवांगाद दीर्घ बाहुश्च दीर्घ रघुस्तमास्त प्रतुश्रुवः अजस्ततो महाराज तस्माद दशरथो भव। खटवांगाचा पुत्र दीर्घबाहू दीर्घबाहूचा रघु रघुचा अज अजचे दशरथ राजे दशरथ यांच्याकडे भरपूर संपत्ती होती धन होतं सत्ता होती परंतु यांच्या जीवनामध्ये एक दुःख होतं म्हणजे पुत्र संतान नव्हती। आणि राजे दशरथ महाराज चिंताग्रस्त झाले आणि डोक्याला हात लावून बसले। तितक्यामध्ये गुरुदेवांचं आगमन झालं पाहितलं की राजाला काहीतरी चिंता आहे साधूला गुरुला महाराजांना ऋषीमुनींना कळतं महाराज कारण चेहरा हा माणसाचा आरसा आहे चेहऱ्यावर सर्व काही जाणवतं तसं त्या गुरुंनी पाहितलं राजाला काहीतरी चिंता आहे विचारलं राजे तुम्हाला काहीतरी चिंता आहे त्यावेळेस दशरथ महाराज म्हणतात नाही मला काही चिंता नाही नाही राजा काहीतरी चिंता आहे तुम्हाला त्यावेळेस राजे दशरथांना विचार केला की आपण गुरुला नाही तर कोणाला सांगावं एखाद्या सत्पुरुषाला चांगल्या व्यक्तीला सांगावं गुरुनं तर विचारलं त्यावेळेस राजे दशरथ महाराजांच्या डोळ्यामध्ये धारा लागली आणि म्हटले महाराज माझ्याकडे भरपूर प्रमाणामध्ये धन आहे द्रव्य आहे संपत्ती आहे सैनिक आहेत सत्ता आहे परंतु माझ्या जीवनामध्ये एक दुःख आहे ते म्हणजे मला पुत्र संतान नाही त्यावेळेस गुरु म्हणतात राजा तुला पुत्र संतान व्हावी असं जर वाटत असेल तर तू पुत्र कामिष्ठी नावाचा यज्ञ कर गुरुच्या वचनावर विश्वास ठेवला आणि पुत्र कामिष्ठी यज्ञ केला त्या यज्ञामधून एक फळ निघालं त्याने आपल्या पत्नींना दिलं आणि काही दिवसानंतर गर्भधारणा झाली आणि ती तिथी जवळ आली चैत्र महिना चैत्र महिन्यामध्ये शुक्ल पक्ष नवमी तिथी नवमी तिथी मधुमास पुनीता शुक्ल पक्ष अभिजीत हरी प्रीता मध्य दिवसाती शीतन छाया पावन काल लोक विश्रामा आणि प्रभु रामचंद्र यांचं प्राकट्यकरण झालं। प्रभु रामचंद्र भगवान की जय एका श्लोकामध्ये सुद्धा रामायण सांगता येते एक श्लोकी सुद्धा रामायण अदो राम तपोवनादि गमनम हत्वा मृगम कांचनम वैदेही हरणम जटायु मरणम सुग्रीव संभाषणम बाली निर्दलनम समुद्रतरणम लंकापुरी दाहनम पश्चाद्रावण कुंभकर्ण हननम एतद्वी श्रीरामायणम प्रभु रामचंद्र भगवान की। एका श्लोकामध्ये सुद्धा रामायण सांगता येत राम म्हणजे सगळ्यात रममान असणारे लक्ष्मण म्हणजे ज्यांचं मन आपलं लक्ष्य आहे भरत म्हणजे भरणे शत्रुघ्न म्हणजे घृणा करणारे कशाची घृणा केली त्यांनी सहा विकाराची जे काम क्रोध दंभ मोह मत्सर हे जे काही विकार आहेत याची घृणा करणारे ते म्हणजे लक्ष्मणजी महाराज हनुमंत म्हणजे श्रद्धा आहे सीता म्हणजे भक्ती रावण म्हणजे वनात राहणारा असं एका श्लोकात सुद्धा रामायण सांगता येतं। प्रभु रामचंद्राचं प्राकट्यकरण झालं चालू लागले खेळू लागले मग त्यांना गुरुकडे विद्याग्रहण करण्यासाठी पाठवलं विद्याग्रहण केली वयामध्ये आले
आणि काही दिवसानंतर प्रभू रामचंद्रांचा सीतेसोबत स्वयंवर अर्थात विवाह सोहळा संपन्न झाला आणि सुखी प्रपंचाला दोघांच्या सुरुवात होते. प्रभू रामचंद्रांनी सीता. श्रीमद भागवत कथेमध्ये राम अवतार थोडक्यात आलेला आहे, आपल्याला थोडक्यात पाहायचं. सुखी यांच्या प्रपंचाला सुरुवात झाली आणि नंतर राजे दशरथ महाराजांनी विचार केला की आपला मोठा मुलगा राम आता मोठा झालाय, व्यवहारामध्ये वडिलाच्या पायाचा बूट जोडा जर मुलाच्या पायाला येत असेल तर त्या पित्याने ओळखावं की आता आपण राज्य कारभार किंवा आपला जो काय घरातला कारभार आहे जो व्यवहार आहे हे मुलाच्या स्वाधीन केला पाहिजे. तसं राजे दशरथ महाराजांना वाटलं की आपण आपला राज्यकारभार आपल्या राजाच्या आपल्या गादीवर प्रभू रामचंद्राला बसावं असा विचार केला आणि सेवकाद्वारे पूर्ण अयोध्या नगरीमध्ये निरोप देण्यात आला की उद्या अयोध्या नगरीमध्ये रामाचा राज्याभिषेक होणार आहे. दोंडी देण्यात आली, सर्वत्र चर्चा सुरू झाली. ही चर्चा कंथरे कैकेयीच्या कानावर मंथरेनं घातली. मंथरा तिची दाशी. कैकेयी आई साहेब काही तुम्हाला कळालं का? म्हटली नाही. काही व्यक्ती हे काड्या लावणारे असतात, आग काय करायची, फक्त अशी काडी टाकून जायची. भडक व्हायला तर काय नाही, माणसंच आहेत आपण, मोठी माणसं. माझा शब्द नीट ध्यानात घ्या, मोठी माणसं कच्च्या कानाची असतात. त्यांना जर कोणी सांगितलं ना तर ते त्याच्यावर विश्वास ठेवतात. आणि काड्या करणं हे काय, लोकांचा स्वभाव आहे. जे विष काहीतरी आहे बघा, एक व्हॉट्सअपला येते, कानात जेवढं विष जात आहे ना तेवढं हे जे विष आहे ना ते तरी तेवढं काही करू शकत नाही. परंतु एकदा कानात जर एखाद्याची लावालावी केली तर ती लोक लगेच काय होती, त्याला पटती. तसं ती कैकेयीला ती मंथरा म्हणाली, राणी साहेब तुम्हाला काही कळालं का? म्हटली नाही कळालं. आओ उद्या राम रामाचा राज्याभिषेक होणार आहे, गादी बसणार आहे. मग आपल्या भरताचं कसं, असं का बसू दे ना? म्हटले काय झालं, नाही नाही. मग राम जर गादी बसला तर आपल्या भरताला काय मिळणार आहे? मग तुम्ही जा महाराजाकडे, तुम्ही रूपवान आहात, तुम्ही असे आहात, तुम्ही तसे आहात, वचन घ्या उद्या रामाचा राज्याभिषेक न होता भरताचा राज्याभिषेक झाला पाहिजे. हिनं टाकली काडी, कैकेयी गेल्या आणि राजे दशरथ महाराजांना म्हणतात, महाराज तुम्ही कोणाला विचारू राज्याभिषेक रामाचा करण्याचं ठरवलं? ते म्हटले त्याच्यात विचारण्यासारखं कारण काय नाही. म्हटले उद्या राम गादीवर न बसता, या राजगादीवर न बसता उद्या भरताचा राज्याभिषेक होणार. दशरथ महाराज म्हटले, का राम मोठा आहे ना, मोठा जरी असला तरी त्याचा राज्याभिषेक न होता तुम्ही मला वचन दिलेले आहेत महाराज, उद्या रामाचा राज्याभिषेक न होता भरताचा राज्याभिषेक करा आणि रामाला वनवासाला पाठवा. त्यावेळेस दशरथ महाराजांच्या डोळ्याला धारा लागल्या. म्हटले उद्या रामाचा राज्याभिषेक न करता मी भरताचा राज्याभिषेक करेल, परंतु रामाला वनवास. हा राम जगाचा मालक, तो जसाही आलेला आहे तेव्हापासून त्याला कशाचीच कमी नाही, राजघराण्यात वाढलेला आहे आणि त्याला वनवास, ते मला काय सांगायचं नाही. म्हटली महाराज पण उद्या रामाला वनवासाला पाठवा. ह्या दोघांची चर्चा होती तितक्यात कैकेयी माता आल्या, कौशल्य आल्या, सौमित्र आल्या. विचारलं महाराज काय चर्चा सुरू आहे? त्यावेळेस राजे दशरथ महाराज म्हणतात की हा कैकेयीचं असं म्हणणं आहे उद्या रामाचा राज्याभिषेक न होता भरताचा राज्याभिषेक व्हावा आणि रामाला वनवासाला पाठवावं. त्यावेळेस कौशल्य माता सुद्धा रडू लागल्या, डोळ्याला धारा येऊ लागल्या. यांची चर्चा ही रात्री सुरू झाली.
राजे दशरथ म्हणतात उद्या मी काय तोंड दाखवू जगाला, लोकांना काय सांगू. ती कैकेयी म्हटली काय सांगायचे ते सांगा, परंतु तुम्ही मला दिलेलं वचन आहे, उद्या रामाचा राज्याभिषेक न होता रामाला वनवासाला पाठवावं लागेल. तितक्यात प्रभू रामचंद्र आले. बाबा काय तुमची चर्चा? अरे म्हटले बघ ना, ही तुझी आई, ही तुझी सावत्र आई म्हणते की उद्या रामाचा राज्याभिषेक न होता उद्या तुला वनवासाला जावं लागणार आहे. ठीक आहे म्हटले, ही माझी आईच आहे ना. सर्वजण नेत्राला धारा आल्या. तितक्यात लक्ष्मण जे आले, सीताय साहेब आल्या. विचारलं मालक हे का रडायले तू? त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणतात की माझ्या ह्या आईचं म्हणणं आहे की उद्या माझा राज्याभिषेक न होता मला वनवासाला पाठवावं. मी वनवासाला जायला तयार आहे. त्यावेळेस सीता आई साहेब म्हणतात मालक मला सुद्धा तुमच्या सोबत वनवासाला यायचंय. त्यावेळेस कैके म्हणते सीता माझं भांडण तुझ्या सोबत नाही, मी फक्त रामाला वनवास सांगितलाय. बघा महाराज, आपला पती जर एखाद्या वेळेस संकटात सापडला असेल, एखाद्याकडून जर कर्ज घेतला असेल ते आणि ते कर्ज जर फिटत नसेल, तर पत्नीनं आपल्या पतीला सहकार्य करायला पाहिजे, आधार द्यायला पाहिजे. मालक उकंड्याची दैना फिटणारी असते, वाटूळ एका जागी थांबत नाही. आज नाही तर उद्या चांगला पाऊस पडेल, शेती पिकेल, आपण घेतलेलं कर्ज परतफेड करू त्या सावकाराचं. परंतु कर्ज फिटं नाही, पैसे जास्त व्हायलेत, व्याज जास्त लागायले, असं टेन्शन घेऊ नका. आणि त्या टेन्शनच्या नादामध्ये तुम्ही बरं वाईट करून घेऊ नका. असा पत्नीनं आधार दिला पाहिजे. काय दिला पाहिजे? आधार. तसं ती सीताई साहेब म्हणतात मालक तुम्ही जर वनवासाला जात असतान तर मी सुद्धा वनवासात येणार आहे. त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणतात सीते तू राजा जनकाची मुलगीस, तुझे वडील तू जर बाहेर निघालीस एखाद्या देवाच्या दर्शनासाठी तर मखमला आतरायचे, वेलवेटचा कपडा, वेलवेट गुलाबाच्या पाकळ्या आतरायचे, त्याच्यावरून तू चालायशीस. तुझे इतके कोमल कोमल पाय, आणि वनवासाला जायचं ह्याचा अर्थ पिकनिकला जायचं नाही, हे भरझरी वस्त्र तुला इथं ठेवावं लागणार आहेत, हे अलंकार तुला इथं काढून ठेवावं लागणार आहेत, आणि तिकडं झाडाच्या साली झाडाचे पानं नेसावे लागतील. मालक सीता आई साहेब म्हणतात मालक माझं कुंकू जर वनवासाला जात असेल तर मला काय करायचं ह्या कपड्याला आणि ह्या अलंकाराला, मी ह्याचा सुद्धा त्याग करेन. बघा जगाचा मालक वनवासाला जायचं असं ठरलं. अयोध्या नगरीमध्ये सांगण्यात आलं की उद्या प्रभू रामचंद्र वनवासाला जाणार आहेत. काय अवस्था झाली? वना जाता रघुनंदन गाईचे गळती लोचन, अश्वगज खुदिती वदन दुखे पाषाण उलताती. जगाचा मालक असून एवढ्या ह्या राजघराण्यामध्ये वाढलेला असून सुद्धा वनवासाला जाण्यासाठी निघाला. आणि असं ज्या वेळेस कळालं निघाले त्यावेळेस गाईचे गळती लोचन, गोमातेच्या डोळ्यांना सुद्धा धारा लागल्या. अश्व गज हत्ती घोडे सैरावैरा करू लागले, धावू लागले. दुःखे पाषाण उलताती, एवढंच नाही महाराज, जगाचा मालक या विश्वाचा धनी हा परमात्मा वनवासाला जायचा असं कळाल्यावर डोहीचे आटता जीवन जे तळमळती मिन, तेही अयोध्येचे जन रामावीन तळमळती.
पाण्यातला मासा डोहातला मासा जर पाण्याच्या बाहेर काढला जसं तडफडतात ना तशी त्या अयोध्या नगरीमध्ये नगरवासीय तडफू लागले. आपल्या जगाचा मालक उद्या वनवासाला जाणार आणि रामाकडे पाहून प्रभू रामचंद्राकडे पाहून कौशल्या मातेने सुद्धा हंबरडा फोडला. कौशल्या आईसाहेब म्हणतात अरे रामा तुला तुझ्या सावत्राईनं सांगितलंय म्हणून तुला राग आला का बाळा तू बी निर्णय घेतलास वनवासाला जायचं. अरे ती तुझी सावत्राई जरी असली तरी ती तुझी एक आईच आहे आणि आईनं रागवलं म्हणजे एवढं काही मनाव लावून घ्यायचं नसते बाळा तू वनामध्ये जाऊ नको वनवासाला जाऊ नको आईचं हृदय ना महाराज बाळा तू या राजघराण्यामध्ये वाढलास कुठं राहशील कुठं पाणी पिशील माझा ऐक बाळा. अरे माझा श्रीरामा मनमोहना मी गशामा विवळ सांडोनी आम्हा दुर्गमा केवी वना जासी. बाळा या आईनं रागवले म्हणून सांगितले म्हणून वनाला जात नसतेस बाळा आम्हाला सोडून तू जाणारीस वनाला जाऊ नको. बाळ माझा केविलवानी कुठे पिसिल बाळा पाणी कसा कोपला कैवल्य दानी परतोनी एसी राघवा. अरे राघवा तू एवढं मोठं राजघराण्यात राहिलास वनवासाला गेल्याच्या नंतर तुला वनामध्ये जावं लागेल डोंगर चढावं लागतील पर्वत चढावं लागेल तुला कुठं पाणी मिळेल न मिळेल कुठं पाणी पिशील बाळा. अरे माझ्या रघुनंदना नको जाऊ बाळा वना मज आला प्रेम पान्हा पुन्हा पाजवू राघवा. परमात्म्याची आई जरी असली ना महाराज डोळ्याला धारा लागल्या होत्या आणि विनंती करू लागल्या की बाळा वनवासाला जाऊ नको आणि मातेच्या प्रेमापुढे या जगाच्या मालकाला सुद्धा स्वतःचे आश्रू आवरता आले नाहीत. प्रभू रामचंद्राच्या सुद्धा डोळ्याला धारा लागल्या. देखोनी मातेचा कळवळा राम कृपेचा कोवळा दुःख अश्रू आले डोळा बाष्पी गळा रुधिला. आईच्या प्रेमापुढे या जगाच्या मालकाला या परमात्म्याला सुद्धा डोळ्याला धारा लागल्या महाराज का कारण आईचे उपकार कशातच फिटत नसते. आई मायेचा सागर असते आई प्रेमाचा सागर असते आईसारखं दुसरं प्रेम कुणीच करू शकत नाही. आणि प्रभू रामचंद्र वनवासाला गेले केवटाची भेट झाली केवटाला नाव मागितली केवट नाव द्यायला तयार नाही. मागी नावन केवटन आना कहय तुम्हारा मर्म मै जाना. केवट म्हणला देवा मी तुम्हाला नाव देऊ शकत नाही कारण तुमच्या रजकणाने त्या उडलेल्या त्या कणाने एका दगडाची स्त्री झालेली कदाचित जर मा ही नाव तुमच्या पदस्पर्शाने जर स्त्री झाली तर मला पहिली एक बायको आहे तीच सांभाळता सांभाळता नाकी नऊ आली ही दुसरी कुठं नेऊन ठेवू. हो ना दिवाळीला साडी संक्रांतीला साडी वेगळीच नेकलेस वेगळा चपलहार राणीहार बांगड्या एकीलाच मी करता करता नाकी नऊ आलोय मला सांभाळता सांभाळता नाकी नऊ आले तिलाच कुठून आणू पैसे आदला नाही काय नाही नको गडे. असा अनेक प्रसंग आहेत रामायणामध्ये तशा प्रकारे आपण हा आलेला प्रभू रामचंद्राचा प्रसंग अर्थात राम अवतार पाहिलेला आहे.
आणि नंतर ग्रंथकर्त्याने वंश परंपरा वर्णन केली, ती म्हणजे चंद्रवंश परंपरा। गोपाल कृष्ण भगवान की।